नमस्कार लाईच्या उपक्रमामुळे महानगरपालिकेला आली जाग, पण अतिक्रमणाची स्थिती जैसे थे। शीतपेय आणि उसाच्या रसाची दुकाने, लोकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। कला मंदिर येथे मोठ्या प्रमाणावर स्क्रीन क्रिकेट सामन्याचे प्रसारण, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। येळेगाव कारखान्याजवळ भीषण अपघातात क्रुझर गाडीतील 13 जण जखमी। आता बातमीपत्र विस्ताराने। नमस्कार लाईव्हने कथा अतिक्रमणाची गाथा महानगरपालिकेची मोहीम हाती घेतात। महानगरपालिकेला जाग आली। शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली। मोहीम हाती घेतली खरी, पण या कार्यक्रमाला मोहीम म्हणावं की डोंबाऱ्याचा खेळ। नमस्कार लाईच्या उपक्रमामुळे महानगरपालिकेला आली जाग, पण अतिक्रमणाची स्थिती जैसे थे। नमस्कार लाईने कथा अतिक्रमणाची गाथा महानगरपालिकेची ही मोहीम हाती घेताच महानगरपालिकेला जाग आली। शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम महानगरपालिकेने हातात घेतली। मोहीम हाती घेतली खरी, पण या अतिक्रमण हटवण्याच्या कार्यक्रमाला मोहीम म्हणाव का डोंबाऱ्याचा खेळ हेच कळत नाही। एकीकडे अतिक्रमण हटवण्याच्या नावावर रस्त्यावरील अनधिकृत वस्तू उचलण्याचे काम हाती घेतले, पण त्या वस्तू काही वेळानंतर आपल्या पूर्व ठिकाणी दिसतात। याचाच अर्थ असा म्हणावा की या महानगरपालिकेची भिंत या अतिक्रमणवाल्यांना मुळीच राहिली नाही। असे का? याचा धाक अतिक्रमणवाल्यांना का राहिला नाही? महानगरपालिकेची गाडी वस्तू गाडीत टाकून पुढे जाते, पण काही वेळातच त्या ठिकाणी परत त्या वस्तू आपली मूळची जागा धरून बसते। यावरून असे लक्षात येते की केव्हा तरी झोपेतून उठणारी ही अतिक्रमण हटाव मोहीम या सर्व गोष्टीला कुठेतरी महानगरपालिकाच खतपाणी घालत आहे। म्हणजे महानगरपालिका या वस्तू पुन्हा कसे देते? अंगार उचलण्याचे कठीण नाटक कशाला? महानगरपालिकेचे कर्मचारी याला जबाबदार नाहीत का? फक्त आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्यांना कुठले शासन केले? असे अनेक प्रश्न दिसतात। ही फक्त नाटकबाजी आहे। 4 तासात जैसे ते होत असले तरी महानगरपालिकेला कुणीही घाबरत नाही। मनपा टोळी बसून राहिली का? अतिक्रमण काढताना काही लोकांच्या जागेतही वस्तू उचलल्या आहेत हे दिसून स्पष्ट येते, तरी काहींना अभय दिलेले दिसते। बरेच लोक असेही म्हणतात की कर्मचारी अगोदर येऊन सांगतात, तयारीत राहा, आम्ही आज येणार आहोत, असे कसे घडले? शहरातील तापमानात आज दिवसभरात कमालीची वाढ दिसून आली। आज शहरातील पारा 38.5 अंशापर्यंत चढला होता। शहरातील तापमानात वाढ होतात। शहरातील चौकाचौकात शीतपेय, उसाचा रस, आईस गोळ्यांची दुकाने वाढली, पण यामध्ये लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवरच आहे। शहरातील तापमानात आज दिवसभरात कमालीची वाढ दिसून आली। आज शहरातील पारा 38.5 अंशावर चढला होता। शहरातील तापमानात वाढ होता। शहरातील चौकात, रस्त्यावर शीतपेय, उसाचा रस, आईस गोळा यांची दुकाने व गाडे वाढलेली दिसत आहेत। उन्हाच्या प्रहारापासून वाचण्यासाठी नागरिक या शीतपेयाचा वापर करू लागले आहेत। शहरात रस्त्यावर फिरताना उन्हाचा चटका बसत आहे, आणि उन्हाच्या वाढत्या पाऱ्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक जण थंड ठिकाण थंड पेयांचा वापर करताना दिसून येत आहे। शहरातील शीतपेय विक्रेते ठिकठिकाणी आपली दुकाने मांडून गाडे लावून नागरिकांना उन्हाच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करताना दिसून येतात। परंतु यात वापरले जाणारे पाणी किती पिण्यायोग्य आहे? वापरलेला बर्फ खाण्यायोग्य आहे का? किती दुकानांनी अन्न व औषध विभागाचे परवाने घेतले आहे व किती लोकांना महापालिकेने परवाने दिले आहेत याची चौकशी कोणीही करत नाही। शीतपेया आणि ज्यूस सेंटर्स यांची संख्या बऱ्यापैकी वाढली, आणि सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा ओढा असतो शीतपेयाकडे। तर त्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं माझं व्यावसायिकांना, या व्यवसायामध्ये असणाऱ्या सर्व व्यावसायिकांना असं विनम्र आवाहन आहे की त्यांनी त्यांचा व्यवसाय करताना रीतसर अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे वापरणारे अन्नपदार्थ त्यांनी गुणवत्तायुक्त दर्जाचे वापरावे, आणि जनतेच्या आरोग्याशी कुठल्याही प्रकारे कॉम्प्रमाइज न करता चुकीच्या पदार्थ वापरून त्यांच्या आरोग्य धोक्यात येईल अशा पद्धतीने या पदार्थांचा वापर करू। वाढत्या उन्हाने पेशंट सोबत रोगराई वाढलेले दिसून आले। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र। अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल। यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा। त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध। मिळण्याचे ठिकाण फ्लॉर अँड फ्लावर्स, शॉप नंबर G2, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। दूरध्वनी क्रमांक 0242-24-56-56, 94-23-78-54-56, 73-50-52-56-56। आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा। तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल।
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. नेहमी चर्चेत असणारे ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी कला मंदिर येथे क्रिकेट रसिकांसाठी एक उपक्रम ठेवला. एका मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट सामन्याचे प्रसारण करण्यात आले. यामध्ये क्रिकेट प्रेमींचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून क्रिकेट प्रेमींसाठी एक मेजवानीच ठरली. सध्या वर्ल्ड कपचे वारे जवळपास सर्वांच्याच डोक्यात भरलेले आहे. भारताने एकही सामना गमावला नसून सेमीफायनल पर्यंत भारत पोहोचला. यामुळे क्रिकेट प्रेमींना क्रिकेट पाहण्याचा आनंद अधिकच वाढलेला दिसून आला. कला मंदिर येथे दिलीप ठाकूर यांच्या कडून क्रिकेट प्रेमीसाठी मोठ्या स्क्रीनवर क्रिकेटचा सामना दाखवण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली. कप मध्ये भारताचे सर्व सामने आम्ही मोठ्या पडद्यावर दाखवत आहोत. हे सामने दाखवण्याचा उद्देश हा आहे की अनेक विद्यार्थी किंवा गरीब लोक ज्यांच्याकडे टीव्ही नाहीत त्यांना भारताच्या सामन्याचा आनंद लुटता यावा या उद्देशाने हे सर्व सामने आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत. कला मंदिरच्या मोठ्या हॉलमध्ये एका मोठ्या स्क्रीनवर हा सामना दाखवला गेला. नेहमी काहीतरी वेगळे उपक्रम राबवण्याचा दिलीप ठाकूर यांच्या या उपक्रमास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. भारताने सामना जिंकल्यास कला मंदिर या ठिकाणाहून रॅली निघणार अशी माहिती ऍडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथे देवदर्शनासाठी जाणारी MH 24 V 69 81 क्रमांकाची क्रुझर येळेगाव कारखान्याजवळ झाडावर आदळली. यामध्ये गाडीतील 13 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सदरील जखमींना महामार्ग पोलिसांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. निजामबाद येथून वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथे जात असलेल्या क्रुझर गाडीचा भीषण अपघात होऊन गाडीतील 13 प्रवाशी जखमी झाले आहेत. MH 14 V 69 81 या क्रमांकाच्या गाडीत निजामाबाद येथील व्यक्ती पोहरादेवीकडे जाताना येळेगाव कारखान्याजवळ या गाडीला दुसऱ्या क्रुझर गाडीने कट मारला. यामध्ये सदरील क्रुझर गाडी ही रस्त्याच्या बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. 13-14 जण जखमी होते. त्या जखमींना घेऊन नांदेड येथे सरकारी दवाखान्यात. या झालेल्या अपघातात रामचंद्र बदावत, रिमू शेखावत, सुनीता बदावत, ताईया शेखावत, रवी गुगलत, सखाराम शेखावत, गब्बर सिंग शेखावत, नमन दसरथ लाखन, हिरालाल शेखावत, सिराज गब्बर शेखावत, साधुल गुट्टूसा, गंगाबाई किशन बदवत, जाट्रोप लिक्का इत्यादी जखमी झाले. जखमींना महामार्ग पोलिसांनी सरकारी दवाखाना नांदेड येथे आणले. यामध्ये 3-4 जणांचे पाय फ्रॅक्चर झालेले दिसून आले. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नमस्कार लाईच्या उपक्रमामुळे महानगरपालिकेला आली जाग, पण अतिक्रमणाची स्थिती जैसे थे. शीतपेय आणि उसाच्या रसाची दुकाने, लोकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कला मंदिर येथे मोठ्या प्रमाणावर स्क्रीन क्रिकेट सामन्याचे प्रसारण, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. येळेगाव कारखान्याजवळ भीषण अपघातात क्रुझर गाडीतील 13 जण जखमी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.